गुड मॉर्निंग. आजच्या ब्लॉगची सुरुवात होती आहे तामिणी घाटामध्ये. आत्ता आम्ही मुळशीपासून पुढे आलेलो आहे. तामिणी अराउंड 21 किलोमीटर पुढे राहिला असेल आणि आत्ता इथं थांबलो त्याचं कारण की हा जो स्पॉट होता इथं कुणी नव्हतं. मस्त पाण्याचा आवाज येतो आहे आणि मला असं वाटलं की ब्लॉगची जी सुरुवात आहे ती आपण इथून करावी. सो गुड मॉर्निंग. मी सकाळी 8 वाजता निघालो घरातून. त्यानंतर आम्ही इकडं पोहोचलो 11:30 वाजता. सकाळी तर मी ब्लॉगची सुरुवात काही केली नाही म्हणून आत्ता मी इथून व्हिडिओची सुरुवात करतो आहे. आणि हे बघितल्यानंतर माझा आणि क्षिप्राचा मूड तर एवढा छान, एवढा फ्रेश झालो आम्ही झाल्यानंतर. सो लास्ट वीकमध्ये संडेला मी तामिणीमध्ये येऊन गेलो होतो. मी माझे 3 मित्र होते, ॲक्च्युली 3 मित्र म्हणजे 2 मित्र आणि एक आमचे सर. आम्ही असं 4 जणं आम्ही इथं येऊन गेलो. त्यावेळेस एक्सपल्सवरती माझी फर्स्ट राईड होती, ती सोलो राईड झाली. पण हीच बाईक याचं घेण्यामागचं कारण असं आहे की क्षिप्राला मला आम्हाला दोघांना मिळून राईड व्यवस्थित करता यावी. सो त्याची आता टेस्ट चालू आहे आमची. सो सेम रूट आता आम्ही दोघं इथं आलो आहे. अराउंड 250 किलोमीटर्स होईल येऊन जाऊन. आत्तापर्यंत तरी खूप छान वाटलं, एकदम रिलॅक्समध्ये ट्रॅव्हलिंग झाले, खूप छान राईड झाली सकाळपासून, एकदम चिल. आज काही गडबड नव्हती, कोणाचं वेळेचं बंधन नव्हतं. आम्ही आमच्या मूडप्रमाणे सकाळी 8 वाजता निघालो आवरून सगळं. त्यानंतर 9:30 वाजता नाश्त्याला थांबलो. नाश्ता करून मग आम्ही पुन्हा निघालो, परत आता इथून थांबलो आहे. सो खूप छान वाटतं आहे आणि आता आम्ही इथून निघून पुढं राईड कंटिन्यू करू. पण त्याच्या आधी सकाळपासून आम्ही निघालो, काय काय झालं ते बघा आणि मग पुन्हा आपण इथून सुरुवात करू पुढच्या व्हिडिओला. चलो. हे मागून स्ट्रॉंग लाईट आहे आणि पुढं आभाळ आहे. आता लाईट कमी झाला, खूप छान कॉन्ट्रास्टमध्ये दिसत होतं. Ice in my veins, I've been driving this train. Years in this lane, there's no stopping this flame. Cause I came to the game and I changed it to play. How I like, rearranged it to my own domain. Yeah, I got what it takes, made lots of mistakes. Taking shots, taking breaks, feeling lost, feeling great. Popping off, singing straight, never stopped, never changed. All the squad here to play and I've got something to say, yeah. I work hard each and every day. जीवाचं पाखरू, ओके, मित्र असावा पण कप्ती नसावा. त्यानंतर आपलेच गद्दार, मिक्स अनुभव आहे वाटतं माणसाला या. फ्रेंडशिप मधला ब्रेकअप आहे त्याचा, बरोबर. खायला काय का गाडीची आणि आपली दोघांची पेटपूजा झाली आहे. मस्तपैकी आमचा 1.25 तास गेला इथं खाण्यामध्ये. पण बरं आहे, इथून खाऊन निघालो म्हणजे पुढं पुन्हा खाण्यासाठी थांबायची गरज नाही आहे. आत्तापर्यंत आम्ही 60 किलोमीटर कम्प्लीट केलेत. पण अशा रोडवरती सुद्धा नाही का असं काही जाणवत नाही की खड्डे वगैरे आहेत किंवा काय आहे. एकदम स्मूथली आपलं जाता येतं आणि माझ्या बोलण्याच्या आवाजावरून कळत झालं की खड्डे कुठे आहेत कुठे नाही आहेत. असं किती सस्पेन्शन छान आहे याचा अंदाज तुम्ही घेऊ शकता. असं बाईकला एअर सस्पेन्शन असल्यासारखं जाणवतं. किती छान वाटतं ना असं भाताचं शेत बघायला. ढग तिथं ढग वगैरे खाली आलेत काय इथं. आय लव मुळशी सेल्फी पॉइंट. आता घाट चालू झाला आहे. जरासा इंजिन वरती हाय गिअरला लोड जाणार ते जरासा फिफ्थ वर होतो. तिथं टर्न आला त्यामुळे परत थर्ड वर आला परत फोर्थ वर आहे. थोडा लोड जाणवत होता पण आता जाणवत नाही आहे. RPM कॉन्स्टंट एवढंच आहे, वाढत आहे थोडं थोडं. अजून फोर्थ वरच आहे, फोर्थ वर जेव्हा कोणा घेऊन बघू यार. खरंच इनिशियल टॉर्क खूप आहे या बाईकला. हे जर का पल्सर असते ना आतापर्यंत मी यस डाऊन करायला लागलंच असतं मला गिअर. दिस इज व्हॉट इट इज. अम्मा
पाऊस चालू झालाय. अरे बापरे, अहो तर रेनकोट काढ आपले. डन ना मग. हो, अनएक्सपेक्टेड होता पाऊस. बस आता इथं थांबून रेनकोट घातले आम्ही आणि गोप्रोला वॉटरप्रूफिंग केलं आणि आता आम्ही निघतोय. आता या क्षणी पाऊस पडणं म्हणजे दिस वॉज अनएक्सपेक्टेड. सी माऊ आणि इकडं बघ निळा आकाश रस्ता ओला वरनं पाऊस पडतोय. ऊन पडलं ऊन. वाव, कसला कॉन्ट्रास्ट झालाय बघ ना. फुल एच डी आर इफेक्ट आला. एच डी आर शिप्रो, एक शिप्रो मध्ये ना आता एक पॅच येतो, मध्ये एक पॅच येतो आता, तर तिथं कम्प्लीट फॉग असत. फॉग असत, फॉग. माझे 11:15 आणि हे ढग आम्ही आमच्या समोर बघतोय. इथं थंड वाटतंय ना. कुठे इथं कॉर्नर लाय एकदम एकदम कॉर्नर लाय थांबायचं का इथं. वाव, एका ठिकाणी माझ्या आयुष्यातल्या 3 गोष्टी आहेत, शुप्रा बाईक आणि हा निसर्ग. सो सकाळपासून काय झालं त्यात व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं. आता आपण पुढे कंटिन्यू करू आपल्या राईडला. खूप छान स्पॉट होता, थँक्स टू क्षिप्रा. आता एक व्ह्यू पॉईंट येतो कुंडलिका व्हॅलीचा. आला आहे बघ, मी बोललो आला. वाव, सुंदर. चला जाऊ, खूप गर्दी आहे इथं बघ ना. उंच उंच कडे आहेत. हो इकडं काय माहिती आहे का तुला? हे मला पण नाही माहिती काय ते. हा ट्रक आहे ना इथं, तो आम्ही लास्ट वीकला आलो तेव्हापासून तो धसला आहे. हा तो अजूनही तसाच आहे बघ. वादियों में चले. काय छान आहे बघ. आपण तामिणी घाटात उतरायला सुरुवात केली आहे.
छान होते ना काकू बघ ना यार या गाडीवर आहे ना कॉर्नरला पण आहे ना फुल कॉन्फिडन्स येतो माहितीये का हे बघे हो बघ बघ थांबू कॉर्नरला आहे ओके बघ ना किती छान बसलेत खूप छान बघ धबधबा थांबू आम्हाला कठड्यावर बसू अच्छा तू दाखवला का वाव अमेझिंग आत्ता डबल सीट 97 टच केलं तर इंजिनला जरा सुद्धा लोड जाणवला नाही चढ उतार दोन्ही होतं आणि स्ट्रेट पॅच होता तर जाम्स मिळवला तसं मी स्पीड वाढवलं आणि आपण एखादा लॅग एक्सपेक्ट करतो इंजिनकडून कारण की एकदम आपण जेव्हा एक्सलेट करतो त्यावेळेस थोडासा लॅग कुठंतरी जाणवतो पण ज्या प्रमाणात टॉर्क आहे ना इंजिनमध्ये मला सुद्धा नाही जाणवला लगेच स्कोप अप करतो इंजिन लगेच